माणगाव ते निजामपूर रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक ये जा करत असतात, मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। हा झिवा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुभाष दळवी व पदाधिकारी यांनी निजामपूर माणगाव रस्त्याची पाहणी केली। पडलेल्या खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात होऊन जीव गेला तर याला जबाबदार कोण, असा सवाल सुभाष दळवी यांनी व्यक्त केले। त्यामुळे पडलेले खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश शिर्के, कोस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मोरे, हरवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष मोरे, शैलेश खाडसकर उपस्थित होते। आमचा साहेब एवढाच उद्देश आहे की आज आपल्या कोकणामधून मुंबईला जी चाकरमिने ते गणपती हा एक आपल्या महाराष्ट्राचा एक मोठासा सण आहे। त्या सणाला आवर्जून आपल्या कोकणाची चाकरमिने गणपतीसाठी आज 9 तारखेला घालून आपल्या कोकणातून मुंबईतून येतो आणि त्यासाठी आपल्या कोकणाची रस्त्याची जी अवस्था आहे खूप एकदम बिकट दयनीय अवस्था आहे। तर ह्या येणाऱ्या गणपतीसाठी आज येणाऱ्या 10 सप्टेंबरला गणपती आपल्या त्योहार होणार आहे, त्या त्योहाराला सगळे आज लोक येणार आहे। त्यासाठी आपल्याला जे खड्डे आहेत ते आमची एवढीच अपेक्षा आहे की खूप मोठा असा रस्ता चांगला चार रस्ता नाही बनवायचा, पण जे खड्डे आहेत ते चांगल्या पद्धतीने भरून अगदी लेवल जरी केलेत तरी ह्या आपल्या सरकारने आपल्या आघाडी सरकारने त्याच्यावर लक्ष घालून लवकरात लवकर ती पूर्तता करावी आणि गणपतीच्या अगोदर हे आमच्या निवेदनाला मान्य देऊन हा रस्ता खड्डे भरून टाकले तर खूप छान चांगला होईल। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे होता तेव्हा सतत त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर देखभाल करायची, खड्डे पडले तरी दुरुस्त करायची, त्याच्याची भीतीही तोडायची। परिस्थिती अशी आहे का हा रस्ता बांधकामामुळे ह्या रस्त्याचं हेतुपुरस्कर दुर्लक्ष होत आहे, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी देखील 1-2 ॲक्सिडेंट झाले, आदिवासी मुलांचे ॲक्सिडेंट झाले, अनेक पुणेवाल्यांचे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहे। तसंच हा पुणे आणि माणगाव रस्ता करण्यात आला त्याच्यात हा ठराविक भाग बदलल्यामुळे या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि अपघात होत आहेत, याला जबाबदार कोण? याचा जो ठेकेदार आहे म्हात्रे म्हणून, तिथे एखादं झाड जरी पडलं तरी ते झाड काढायचं असेल तर इथं स्थानिक लोकांना, इथल्या तलाट्यांना, इथल्या मंडल निरीक्षकांना बोलून ती झाडं काढावी लागतात। ज्यांना ठेका दिला ते अद्याप या ठिकाणी राहत नसल्यामुळे या रस्त्याची पा